आणि बेस्टचा संप सुरू आहे तिथे. नारायण राणे पोहोचलेत, आपण जाऊयात तिथे. लड़के लेंगे नारायण राणे साहब, आगे बढ़ो नारायण राणे साहब, आगे बढ़ो शशांक राव, आगे बढ़ो शशांक राव, आगे बढ़ो. माननीय नारायण राव राणे साहब, हॉस्पिटल मध्ये असलेले शशांकराव, या मंचकावर उपोषणा बसलेले सर्व मान्यवर नेते मंडळी, बेस्ट उपक्रमातील च्या युनियनचे इथे उपस्थित असलेले सर्व बेस्ट उपक्रमातील कामगार बंधू, उपस्थित बंधू आणि भगिनी, बेस्ट उपक्रमातील कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी तुम्ही सर्वांनी अनेक आंदोलनं आतापर्यंत केली आणि आताही उपोषणाच्या माध्यमातून तुम्ही मागण्या बेस उपक्रमासमोर ठेवलेल्या आहेत. बांधवांनो, मी बऱ्याच वर्षानंतर डेपोच्या समोर सभेसाठी आलेलो आहे. मी जेव्हा बेस उपक्रमामध्ये युनियनचा पुढारी होतो, नेता होतो, तेव्हा मी बेस उपक्रमामध्ये अध्यक्ष होतो, त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फारच फरक आहे. तेव्हा बीएसटी एक जागतिक कीर्तीची सेवा देणारी उपक्रम म्हणून पाहिलं जायचं. हा उपक्रम सेवेमध्ये प्रथम क्रमांकात होता, त्याप्रमाणे कामगारांच्या पगारामध्ये बोनसमध्येही बेस उपक्रमातील कामगार यांना अधिक मोबदला मिळत होता. आता बेस्टचं भवितव्य धोक्यात आलंय. सत्ता कोणाची? शिवसेनेची. कामगार कोण? मराठी माणूस. आणि आज उपक्रम खाजगीकरणाच्या दिशेने घेऊन जायचं चाललंय. ही गोष्ट सत्ताधारी जे आहेत, सत्तेत आहेत, महानगरपालिकेत आहेत, बीएसटीत आहेत, त्यांना थोडं जलाची नाही मनाची काहीतरी असली पाहिजे की त्याने कामगार ज्या प्रकारे बीएसटीचा काम करतो, घाम गाळतो, त्याचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे. बांधवांनो, युनियनचे सर्व पदाधिकारी मला भेटले, त्यांच्या मागण्याबद्दल मला सांगितलं, मागण्याबद्दल सांगितलं, ग्रेडेशन वेतन श्रेणीबद्दलही सांगितलं, महानगरपालिकेत मर्ज करण्यासंबंधीही सांगितलं. मी आज आपल्यासमोर जाहीर करतो, या तुमच्या सर्व मागण्यांना माझा 100% पाठिंबा. काही झालं तरी या मुंबईमध्ये बेस्टचं खासगीकरण होऊ देणार नाही हे पण या ठिकाणी मी सांगतो. काही पूर्ण माझी राजकीय ताकद मी पडायला लावीन, पण बेस्टच खासगीकरण मी होऊ देणार नाही. बांधवांनो, बाकीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नही सोडवण्यासाठी मी तुमच्या सोबत असेल असं यापूर्वी सांगितलं आणि सोबत राहणार आहे. त्यामुळे कोणीही बा आपली नोकरी जाईल, उपक्रम बंद होईल, आपली संसाराचं काय होणार ही चिंतेमध्ये राहायची गरज नाही. त्यामुळे तुमची रोजीरोटी कायम ठेवण्यासाठी मी तुमच्या सोबत राहणे हे वचन देतो तुम्हाला. आणि त्याचप्रमाणे हे उपोषण जे आहे, त्या उपोषण सर्व जणांना माझे सहकारीच आहेत, माझे मित्र आहेत, सर्वांना विनंती आहे. विचार करा, आपला सण येतोय, गणेश चतुर्थी येते आहे, आणि या गणेश चतुर्थीला कामगार
बरेचसा कामगार आपल्या गावी निघून जातो, गणेश घरामध्ये गणपती येत असतो आणि मग गावी जायची तयारी आज उद्या परवा गावी निघणार आहे. अशा वेळेला उपोषण चालू न ठेवता उपोषण आजच सोडावं आणि गौरी गणपती पर्यंत जर तुमच्या मागण्याची जर मागण्यांबद्दल सरकारने महानगरपालिकेने आणि बेस्टने कुठलाही मार्ग किंवा कुठल्याही कामगारांच्या मागणीला न्याय जर दिला नाही तर गौरी गणपती नंतर मी तुमच्या सोबत आपण संप करू किंवा आंदोलन करायला मी तुमच्या सोबत असेल हे तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि म्हणून गौरी गणपती पर्यंत आपण हे उपोषण मागे घेऊया आणि मला वाटतं उपोषण करते मान्य करतील आणि उपोषण मागे घेतल्यानंतर गौरी गणपती नंतर परत सज्ज होऊया आपल्या मागण्या मान्य करून आपल्याला पदरात पडेपर्यंत या लढत राहणं यासाठी आपण कटिबद्ध होऊया एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. तुमच्या मागण्या मिळण्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. गणेश चतुर्थीच्या निमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि या ठिकाणी मला आपण बोलवलं ही संधी दिली त्याबद्दल बेस्ट उपक्रमातील कामगार बंधू भगिनींना आम्ही धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.